नमस्कार, सा मी कलारंग. मी निदा बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आत्तापर्यंतच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, खूप छान छान कॉमेंट्स लिहिला, काही जणांनी आपले पर्सनल प्रश्न मांडले, मनापासून आभार. खालच्या कॉमेंट्समध्ये महिला वर्गांबरोबरच पुरुषांनी पण खूप प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. बरं का, पुरुषांनी लिहिले की सगळं असताना माझी बायको खूप चिडचिड करते, यावर उपाय सांगा. आणि त्यांच्या पत्नीलाही ते मान्य आहे, तिने पण त्याच्यावर खालती म्हणजे कॉमेंट्स लिहिलेले की हो माझी चिडचिड होते. तर मला थोडंसं पुरुष वर्गाला थोडंसं सांगायचं आहे की ठराविक वयानंतर बायकांच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदलतात. बरं का, मग हार्मोन्स बदलल्यामुळे शरीरात प्रचंड उलथापालथ झालेली असते, त्यामुळे मूड स्विंग फटाफट असे होत असतं, चिडचिड होत असते. आणि अशा वेळेस जर तिने नवऱ्याने जर समजून घेतलं नाही तिला, किंवा मुलाने सपोर्ट केला नाही, तिच्या कष्टाची जर नोंद ठेवली नाही, तर तिच्या मनात घालबेल होते आणि मग त्या चिडचिड होते तिची. एक गोष्ट सांगते बरं का, की एक छान सुखी कुटुंब होतं आणि छान दोघं नवरा बायको हम दो हमारे दो असं छान कुटुंब होतं. आणि त्या बाईला एक म्हणजे कळायचं की आपण खूप चिडतो आहे. आणि मग तिच्या मनात काय यायला लागलं माहिती आहे का, की माझ्या संसाराला कोणाची तर दृष्ट तर लागली नाही, माझ्या सुखी संसाराला दृष्ट लागली म्हणून ती कोणाकोणाकडे जाते, उपाय करते, काही औषधं घेऊन बघते, घरगुती काही उपाय करते, पण तिची चिडचिड काही केल्या कमी होत नाही. तिला हे पण कळते की माझ्या चिडचिडीमुळे घरात अशांतता झालेली आहे, नवरा पण दुर्मुखलेला असतो, मुलंसुद्धा बावरलेली असतात, काय बरं करावं. अशातच एकदा एक साधू महाराज येतात तिच्या दाराशी. तेव्हा ती जाऊन म्हणते की महाराज, मला कळतं आहे मी खूप चिडते, तर माझ्या चिडण्यावर तुम्ही काहीतरी औषध द्या ना, काहीतरी उपाय सुचवा ना. तेव्हा ते साधू महाराज हसतात आणि म्हणतात, बाळा माझ्याकडे औषध आहे बरं का ह्याच्यावर. आणि मग ते त्यांच्या झोळीमधनं एक बाटली काढतात आणि तिला म्हणतात की जेव्हा जेव्हा तुला चिडचिड होईल, राग येईल, तेव्हा यातले पटकन 10 थेंब तोंडात टाकायचे आणि 10 मिनटं ते तोंडात धरून ठेवायचे. बरं का, एकदम प्रभावी उपाय आहे. ती महिला अगदी खुश होते आणि ते जेव्हा जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती पटकन जायची, त्या बाटलीतले 10 थेंब तोंडात टाकायची आणि 10 मिनटं शांत राहायची. बरं का, असं करता करता 8 दिवसात तिच्या लक्षात येतो की अरे आपली चिडचिड जरा कमी झाली आहे, बरं का आपण बऱ्यापैकी शांत राहू शकतो. आणि मग तिला कळतं की अरे शांतपणाचे पण खूप फायदे आहेत, आपण अकारण चिडत असतो. आणि 15 दिवसांनी साधू महाराज येतात तिच्याकडे. तेव्हा ती त्यांचे पाय पकडते, म्हणते महाराज तुम्ही मला काय बरं औषध दिलं होतं, तुमच्या औषधामुळे माझी चिडचिड कमी झाली, बरं का, मी अगदी मनापासून तुम्हाला नमस्कार करते. तेव्हा ते साधू हसतात आणि म्हणतात, बाळा मी कुठलंच औषध तुला दिलं नव्हतं, मी तुला साधं पाणी दिलं होतं आणि ते पाणी तुला तोंडात धरायला सांगितलं होतं, 10 मिनटं तू तोंडात धरून बसल्यामुळे तुझा राग निवळत होता, शांत होत होता. आणि ते साधू महाराजांचं बोलणं तिला पटतं की आपण अकारण चिडत असतो, कितीतरी गोष्टी शांतपणे पण आपण हाताळू शकतो हे तिला पटतं. आणि ती मनोमन त्या साधूला मनोभावी नमस्कार करते आणि त्यांनी जे सांगितलेलं असतं मर्म ते अंमलात आणायला सुरुवात करते. आणि घरात मग अशा प्रकारे छान शांतता नांदू लागते आणि ते सुखी कुटुंब अधिक सुखी होत जातं. अजून एक माझ्या पाहण्यामध्ये एक म्हातारं, बरं का, म्हणजे अगदी म्हणतात ना 80 वर्षाचे जवळपास असेल, एक्झॅक्ट नाही पण 80 जवळपास नक्कीच त्यांचं वय असेल, अशी 2 शहामुखाची छान जोडी होती. बरं का, दोघंही म्हातारा म्हातारी, त्यांचे मुलं परदेशात होते पण कायम ते म्हातारा म्हातारी खुश असायचे. बरं का, तेव्हा त्यांना मी विचारलं की का बरं तुमच्या जे सुखी कुटुंबाचं रहस्य सांगा ना. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, जेव्हा आमचं लग्न झालं ना तेव्हाच आम्ही करार केला की ज्याची चूक असेल, आमचं भांडण जेव्हा होईल, ज्याची चूक असेल त्यांनी घराच्या बाहेर अर्धा तास थांबायचं. आणि मी मान्य करून टाकायचं, माझी चूक असो नसो बायका नेहमीच राईट. त्यांना सुखी कुटुंबाचं रहस्य कळलं होतं, त्यांनी सांगितलं, कुठेही वाद न घालता मी सांगितलं की बायको बरोबर. आणि मग ते अर्धा तास बाहेर
आणि मग ते अर्धा तास ते मस्तपैकी फिरून यायचे फ्रेश एअरमध्ये, आणि छानपैकी त्यांचं चालण्यामुळे त्यांचा छान व्यायाम व्हायचा, त्यामुळे शरीर पण तंदुरुस्त, मन पण तंदुरुस्त झालं. आणि घरी आल्यामुळे अर्धा तासानंतर बायकोचा पण राग निवळलेला असायचा. उलटा दोघं मिळून पैकी छानपैकी मग ब्रेकफास्ट गरमागरम काही खायचे वगैरे, आणि परत त्यांचा सुखी संसार सुरू व्हायचा. असे गेले मी 60 वर्ष हे करत आहे, हेच आमच्या सुखी संसाराचं गुपित आहे बरं का. मला खूप हसू आलं आणि मनोमन पटलं. आपण पण अशा ह्या छोट्या छोट्या नुकस्यात केले हे आपणही आपल्या संसारात राबवले तर किती संसार सुखी होतील नाही का. तर आपणही आपली वाटचाल सुखी म्हणजे आमची पिढी तर बऱ्यापैकी आम्ही हे सगळे म्हणजे जितकं शांत राहता येईल तेवढं आम्ही राहतो, पण आत्ताच्या पिढीमध्ये थोडा पेशन्स कमी असतो. कामाचं टेन्शन म्हणा किंवा काय, पटकन रिॲक्ट होणं, त्यामुळे दोन्हीकडनं बाजू ताणल्या जातात आणि मग वादाला सुरुवात होते. तर असे छोटे छोटे हे नुकसे आपण अवलंबूया आणि सुखी संसार तुमचाही हो, अशी 60 उत्तराची घाणी सुफल संपूर्ण हो. तुमच्या सुखी संसारसाठी माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. परत एकदा तुमच्या प्रतिक्रिया खाली लिहा, मनापासून अगदी मनापासून धन्यवाद.